मोताळा ते धामणगाव वडे बस सेवा सुरू करण्यात यावी यासाठी गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी युवक काँग्रेसकडून मोताळा येथील बस स्थानकामध्ये याबाबत निवेदन देण्यात आलं होतं. बस सेवा चालू न केल्यास या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचं सुद्धा या निवेदनात त्यांनी नमूद केलं होतं. तर सोमवारी मोताळा तालुका काँग्रेस कमिटी तसंच युवक काँग्रेसकडून मोताळा ते धामणगाव बढे बस सेवा सुरू करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोताळा तालुका अध्यक्ष गजानन मामलकर तसंच युवक काँग्रेसचे पदाधिकारी गणेश सिंग राजपूत उपस्थित होते. यावेळी काँग्रेसकडून शिंदे गट आणि भाजप सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली. शिवाय बस सेवा सुरू करण्यात आली त्यावेळी काँग्रेसकडून संबंधित वाहक आणि चालक यांचं स्वागत सुद्धा करण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून कोराळा धामणगाव बडे मोताळा ही बस सेवा सुरू करावी अशी विद्यार्थिनींची मागणी होती. त्या विद्यार्थिनींनी युवक काँग्रेसचे आमचे सर्व मंडळींना याबाबत सूचना केली होती की बस सेवा सुरू करण्याबाबत आपण सहकार्य करावं. त्या अनुषंगानं युवक काँग्रेसने आणि एसटी महामंडळाला निवेदन दिलं आणि आज एसटी महामंडळानं आजपर्यंत कोणतीही कारवाई न केल्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, त्यांना योग्य वेळेवर बस मिळावी आणि त्यांना योग्य वेळेवर शाळेवर जायला मिळायला पाहिजे आणि वेळेवर पुन्हा घरी यायला पाहिजे यासाठी आज सर्व मोताळा तालुक्यातील सुज्ञ लोकांनी इथं ठिय्या आंदोलन विद्यार्थ्यांना घेऊन आज इथे ठिय्या आंदोलन केलं. आमची मागणी विद्यार्थ्यांची विशेष मागणी असल्यामुळं आज आम्हाला हे पत्र एसटी महामंडळानं दिलेलं आहे आणि पाऊण वाजता इथे बस इथे सुरू होणार आहे. त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या वतीनं मोताळा तालुक्यातील सुज्ञ नागरिकांच्या वतीनं मी एसटी महामंडळांचा आभार व्यक्त करतो आणि या विद्यार्थ्यांमुळं इतर लोक जागे झाले त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आम्ही सर्व युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच आमचे तालुका अध्यक्ष तसेच सर्व ज्येष्ठ नेते आज आपण पाहतो की गावागावामध्ये शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी जावं लागते आणि वेळेवर बस सुविधा नसल्यामुळे यांना घरून सकाळी 6:30 निघून संध्याकाळी 6 हे विद्यार्थी घरी पोहोचतात. हा एक प्रकारे या विद्यार्थ्यांवर चाललेला अन्याय आहे. आमची सरकारकडे मागणी आहे की 11:30 जर या विद्यार्थ्यांची शाळा सुटत असेल तर त्यांना 12 तरी किमान इथे बस सेवा उपलब्ध झाली पाहिजे. या मागणीसाठी आज आम्ही युवक काँग्रेसतर्फे या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे.